विरोधकांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, एकूणच त्या निवडणुकीमध्ये प्रचार सुद्धा त्याच पद्धतीचा झाला होता. नाही, फक्त टीका करून हे होत नाही. पॉझिटिव्ह प्रचार या सहकारी सुद्धा फार महत्वाचा आहे. आम्ही निवडून आल्यानंतर काय करणार आहोत, आम्ही शेतकऱ्यांना दर कसा देणार आहोत, शेतकऱ्यांना सुविधा काय देणार आहोत, कारखाना सुस्थितीत कसा देणार आहोत, हे एका बाजूला आमचं मत होतं, एका बाजूला ती टीका करत होती. त्यामुळे लोकांचा विश्वास हा पॉझिटिव्ह प्रचारावर जास्त असतो. आपल्या कारखान्याचं भवितव्य काय, कारखाना कोणाच्या हातात सुरक्षित नाही, ते पाहून लोक मतदान करतात. साहेब, आज चार राज्यांच्या विधानसभाचा निकाल हाती येतोय, बऱ्यापैकी काँग्रेस कमबॅक करताना पाहायला मिळते, काय विश्लेषण तुम्ही करा? कुठे कमबॅक होते? मी तर आता बघितलं, भारतीय जनता पक्ष मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड सुद्धा घातलेला आहे, तेलंगणा सोडून मग या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हे केलं. गेल्या सगळीकडे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला होता. बहुतेक हा राष्ट्रवादीचा आमचा पायगुणा असावा. विरोधकांनी ज्या पद्धतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, एकूणच त्या निवडणुकीमध्ये प्रचार सुद्धा त्याच पद्धतीचा झाला होता. नाही, फक्त बघा, टीका करून हे होत नाही. पॉझिटिव्ह प्रचार या सहकारी सुद्धा फार महत्वाचा आहे. आम्ही निवडून आल्यानंतर काय करणार आहोत, आम्ही शेतकऱ्यांना दर कसा देणार आहोत, शेतकऱ्यांना सुविधा काय देणार आहोत, कारखाना सुस्थितीत कसा देणार आहोत, हे एका बाजूला आमचं मत होतं, एका बाजूला ती टीका करत होती. त्यामुळे लोकांचा विश्वास हा पॉझिटिव्ह प्रचारावर जास्त असतो. आपल्या कारखान्याचं भवितव्य काय, कारखाना कोणाच्या हातात सुरक्षित नाही, ते पाहून लोक मतदान करतात. साहेब, आज चार राज्यांच्या विधानसभाचा निकाल हाती येतोय, बऱ्यापैकी काँग्रेस कमबॅक करताना पाहायला मिळते, काय विश्लेषण तुम्ही करा? कुठे कमबॅक होते? मी तर आता बघितलं, भारतीय जनता पक्ष मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड सुद्धा घातलेला आहे, तेलंगणा सोडून मग या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष हे केलं. गेल्या सगळीकडे भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला होता. बहुतेक हा राष्ट्रवादीचा आमचा पायगुणा असावा. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.